मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये शिक्षकांची 20,412 पदं ही रिक्त आहे आणि शिक्षकावर अतिरिक्त ताण, शिक्षकांमध्ये रोष, शिक्षक भरती लांबणीवर अशा आशयाची ही बातमी आहे. मित्रांनो, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती बंद आहे, त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या शासकीय शाळांमध्ये 20,412 प्राथमिक शिक्षकांची पदं ही रिक्त असून त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये 16,585 शिक्षकांची पदं ही रिक्त आहेत. राज्यात 2012 पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंदी घातलेली आहे आणि यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदामध्येही वाढ झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 2,24,133 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यातील सध्या 2,07,548 पदं सध्या कार्यरत आहेत. उर्वरित 16,585 पदं अद्याप रिक्त आहेत. महापालिका शाळांमध्ये 21,286 पदे मंजूर असून त्यातील 28,259 पदे भरण्यात आली आहेत. या शाळांमधील 3,027 पदे अजूनही रिक्तच आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, महापालिकेच्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत 49 पदे मंजूर असून यातील 38 पदे भरली आहेत. आता 11 पदे रिक्त आहेत. नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत शाळांमध्ये 6,345 पदे मंजूर असून यातील 5,588 पदं भरण्यात आलेली आहेत. या शाळांमधील 757 पदं अजूनही रिक्त आहेत. कॉन्टॉनमेंट बोर्डाच्या शाळांमध्ये 156 पदे मंजूर असून यातील 124 पदं कार्यरत आहेत. या शाळांमधील 32 पदं सुद्धा रिक्त आहेत. नोंदणीसाठी पुरेसा प्रतिसाद नाही. राज्य शासनाने पारदर्शकतेपणे शिक्षक भरती करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे आणि या पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. खासगी आणि शासकीय शिक्षण संस्थांनाही पोर्टलवर बिंदू नामावलीची नोंदणी करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही या शैक्षणिक संस्थांकडून नोंदणीसाठी पुरेसा प्रतिसाद अद्यापर्यंत मिळालेला आढळत नाही. यामुळे शिक्षक भरती ही आणखीन लांबण्याची दाट शक्यता आहे. शाळांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे. राज्यात 20,412 एवढी प्राथमिक शिक्षकांची पदे सध्या रिक्त आहेत. यात सर्वात जास्त रिक्त पदे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील आहेत आणि या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 16,558 पदं रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या शिक्षकावरच कामाचा अतिरिक्त ताण पडू लागलेला आहे. कामाच्या अतिरिक्त भारामुळे अनेकदा या शिक्षकाकडून तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात येते. प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून राज्य शासनाकडे वारंवार करण्यात आलेली आहे. मात्र शासनाकडून अद्यापही त्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदेच्या रिक्त जागेचा प्रवर्गनिहाय तपशील, तालुकानिहाय तपशील जाणून घेतलेला आहे. आणि सर्वसाधारणपणे जर आपण राज्याचा विचार केला मित्रांनो, तर 20,412 पदं हे शिक्षकांची सध्या रिक्त आहेत. त्यामध्ये प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 16,585 पदं ही रिक्त आहेत. अशी अतिशय मोठी आणि धक्कादायक ही बातमी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पदं रिक्त असतील तर शासनाने लवकरात लवकर शिक्षक भरती करणे अपेक्षित आहे. आणि बघूया आगामी काळामध्ये ही शिक्षक भरती आता काही दिवसातच सुरू होईल. कारण आता मराठा समाजाचा आरक्षणाचा जो काही प्रश्न होता तो मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ह्या सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया सुरू होतील अशी दाट आशा आहे. तर मित्रांनो, आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.